नमस्कार, मी आहे ज्योती पवार। ज्योतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारं लिंबू आणि हिरवे मिरचीचं लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1/2 किलो मिरची आणि 1/2 किलो लिंबू घेतले आहे, अर्धी वाटी जाड मीठ घेतलं आहे, 2 मोठे चमचे मोहरी, 2 मोठे चमचे मोहरीची डाळ, 4 लवंग, 4 मिरे, 1 मोठा चमचा मेथीची डाळ, लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे। सर्वात अगोदर आपण एका मोठ्या वाटीमध्ये लिंबू आणि मिरची टाकून घेणार आहोत। मिरचीचे मी बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि एका लिंबाच्या 8 फोडी करून घेतलेल्या आहेत। काही लिंबाचा रस आपल्याला यात पिळून घ्यायचा आहे। साधारण 1 ते 1.5 लिंबाचा रस मी इथे पिळून घेतलेला आहे। चमच्याच्या साह्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटे हे बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण याचा मसाला भाजून घेणार आहोत। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील। मसाले भाजण्यासाठी छोटी कढई गॅसवर ठेवली आहे। त्यात टाकूया मोहरी आणि मोहरीची डाळ। 1/2 मिनिट ही मोहरी आणि मोहरीची डाळ आपल्याला गरम करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आपल्याला ह्या वस्तू फक्त गरम करून घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळं यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि आपलं लोणचं जास्त काळ टिकून राहील। आता हे मी काढून घेतलं आहे। त्यातच मेथीची डाळ टाकूया, ही पण 1/2 मिनिट आपल्याला गरम करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आता आपण मीठ भाजून घेणार आहोत। कुठलंही लोणचं तयार करताना सगळ्या वस्तू एकदा कढईमध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायच्या। यातलं मी 1/2 मीठ वापरणार आहे। 1/2 मीठ मी भाजून बाजूला ठेवणार आहे, कमी पडलं तर ते मीठ मी वापरणार आहे। आता याच कढईमध्ये 1/2 पळी तेल गरम करायचं आहे। तेल गरम होईपर्यंत सर्व मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत। तेल गरम झाल्यावर थोडीशी वाफ निघू द्यायची, त्यानंतर यात लवंग आणि मिरे टाकायचे आहेत। यानंतर यात टाकूया 1/2 चमचा हिंग। लिंबू आणि मिरचीच्या मिश्रणामध्ये आपण जो लोणच्याचा मसाला तयार केलेला आहे तो टाकूया। तेल थोडं गार झालेलं आहे। आता यात 1 चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट टाकूया आणि 1/2 चमचा हळद टाकूया। लाल मिरचीमुळे या लोणच्याला खूप छान रंग येतो। लोणच्याच्या मसाल्यामध्ये मी अख्खी मोहरी वापरलेली आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही पूर्ण मोहरीची डाळ वापरली तरी चालेल। आता हे तेल या मिश्रणात टाकूया आणि सर्व पदार्थ एकजीव होतील अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। साधारण 8 दिवसात हे लोणचं मुरलं जातं। पोळी, पराठा, धपाटे किंवा थालीपीठसोबत अप्रतिम लागतं। वरण भात आणि खिचडीसोबत तर हे लोणचं खायला खूपच मजा येते। हे लोणचं एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल। आता हे लोणचं आपल्याला एका कोरड्या केलेल्या बरणीमध्ये भरायचं आहे। लोणचं काढायच्या वेळेस पण चमचा कोरडाच वापरायचा। ओल्या हाताने किंवा ओल्या चमच्याने लोणचं काढायचं नाहीतर लोणचं खराब होईल। प्रत्येक दिवशी ही बरणी आपल्याला एकदा हलवून घ्यायची आहे, म्हणजे लोणचं लवकर मुरेल। तर मग तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।